नमस्कार मित्रांनो, मी श्वेता गायकवाड तुम्हा सर्वांचं स्वागत करते कथा विश्वातील मराठी पॉडकास्टवर. मित्रांनो, हा हा म्हणता तो दिवस जवळ येऊन ठेपलाय, ज्या दिवशी प्रभू श्रीराम आपला 500 वर्षांचा वनवास संपवून पुन्हा अयोध्येत परततील. प्रभू श्रीराम अवतारी पुरुष असले तरीही त्यांच्यासाठी हा प्रवास नक्कीच सोपा नसेल. या 500 वर्षात बरंच काही घडलंय. चला याचा छोटासा आढावा आजच्या स्पेशल एपिसोडमध्ये घेऊयात. अयोध्येत पूर्वी राम मंदिर होतं, ते मंदिर पाडून बाबरने आपल्या नावाने मस्जिद उभी केली. ही गोष्ट आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे, पण बाबरने जे मंदिर पाडलं ते मंदिर नेमकं कोणी आणि कधी उभारलं हे जाणून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल. थोडं नाही, बरंच मागे, अगदी थेट रामायणाच्या उत्तरार्धात. श्रीराम प्रभूंनी शरयू नदीत समाधी घेत आपलं अवतार कार्य संपवलं. त्यांच्यानंतर त्यांचा पुत्र कुश अयोध्येचा राजा झाला. पण श्रीराम प्रभूच्या समाधीनंतर अयोध्येतलं तेज आणि चैतन्य संपून गेलं. अयोध्या फारच ओस वाटू लागली. अगदी राजा कुशला देखील आपल्या वडिलांच्या जाण्याने फार मोठी पोकळी वाटू लागली. ती पोकळी भरून काढण्यासाठी त्याने संपूर्ण अयोध्येत 300 हून अधिक राम मंदिर उभारले. श्रीराम प्रभूंचा ज्या महालात जन्म झाला होता तिथे त्याने इतर मंदिरांहून मोठं आणि भव्य दिव्य राम मंदिर उभारलं. त्यानंतर त्यांच्या 1, 2, 3 नव्हे तर तब्बल 44 पिढ्यांनी अयोध्येवर राज्य केलं. महाभारत काळातील अर्जुन पुत्र अभिमन्यूच्या हातून श्रीराम प्रभूच्या बृहद्बल या वंशजाचा मृत्यू झाला आणि अयोध्येच्या साम्राज्याला उतरती कळा लागली. आता थोडं पुढे जाऊया, ऐतिहासिक काळात येऊया. उज्जैनचे सम्राट महाराज विक्रमादित्य एकदा शिकार करताना अयोध्येला पोहोचले. तिथे त्यांनी पाहिलं की घनघोर जंगल आहे, पडकी मंदिरं आहेत, काही तपस्वी आहेत आणि अगदीच नाममात्र लोकवस्ती आहे. त्यांना तिथे दैवी सकारात्मक ऊर्जेची जाणीव झाली. त्यांनी तिथल्या संतांशी, तपस्वीयांशी संवाद साधला. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं ही तीच अयोध्येची भूमी आहे जिथे प्रभू श्रीरामांचा जन्म झाला होता, जिथल्या कणाकणात प्रभू श्रीरामांचं अस्तित्व रेंगाळत होतं. त्यांनी ठरवलं की या अयोध्येला पुन्हा नीट उभारायचं, इथली मंदिरं ठीक करायची आणि या जागेला पुन्हा महत्त्व मिळवून द्यायचं. त्यांनी लगेच तिथे काम सुरू केलं. त्यांनी एका मंदिराची नीट डागडुगजी करत काळ्या पत्थराचं 84 खांबांचं एक भव्य दिव्य मंदिर उभारलं. त्यानंतर तिथे पुन्हा एकदा लोकवस्ती वाढू लागली. लोक श्रद्धेने मंदिरात जाऊन प्रभू श्रीरामांना पूजू लागले. वेळोवेळी विविध राजांनी अयोध्येतल्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला. मंदिर टिकून राहिली. अयोध्येतील एका आर्कोलॉजिकल उत्खननात पुष्यमित्र शुंग यांचा एक शिलालेख सापडतो, ज्यात त्यांनी मंदिर जीर्णोद्धार करून तिथे 2 अश्वमेध यज्ञ केल्याचा उल्लेख आहे. अयोध्येत आणखी काही शिलालेख सापडले होते, ज्यातून सिद्ध होत होतं की दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळात अयोध्या गुप्त साम्राज्याची राजधानी होती. हिंदू, बौद्ध, जैन इतर लोक सारे इथे गुण्या गोविंदाने नांदत होते. पण या सात्विक वातावरणाला दृष्ट लागली आणि एके दिवशी इस्लामी आक्रमकांना भारतभूमीची वाट सापडली. इस्लामी आक्रमक भारतात आले आणि त्यांनी इथे धुमाकूळ घालायला सुरुवात केली. त्यांनी कत्तली केल्या, बलात्कार केले, इथली मंदिरं पाडली, इथल्या लोकांचं धर्मांतर केलं. त्यांनी काशी, मथुरा, अयोध्या इथली 100 मंदिरं पाडली आणि त्यावर मस्जिद उभी केली. स्थानिक राजांनी, भाविकांनी, पुजाऱ्यांनी मिळून त्यांचा विरोध केला. त्यांच्याशी युद्ध केलं पण त्यांचे प्रयत्न कमी पडले, त्यांचा पराभव झाला. आता वळूया बाबरी मस्जिद प्रकरणाकडे. 14व्या शतकापर्यंत राम मंदिराचं रक्षण करण्यात स्थानिक राजांना यश आलं. पण मात्र 1527-28 दरम्यान मुघल संस्थापक बाबरने मंदिर उद्ध्वस्त करण्याची मोहीम सुरू केली. बाबरचा सेनापती मीर बागी याने स्वतः येऊन अयोध्येतला राम मंदिर उद्ध्वस्त केलं. काहींचं असंही म्हणणं आहे की राम मंदिर बाबरने नाही तर औरंगजेबाने पाडलं आणि तिथे मस्जिद उभी केली. आपल्याला कायम शिकवण्यात आलंय की मजहब नाही सिखाता आपस में बैर रखना, पण खरंच मजहब बैर करायला शिकवत नाही का? मग तसं असेल तर बाबरने, औरंगजेबाने मजहबच्या नावाखाली हिंदू मंदिर पाडून तिथे मस्जिदी का उभारल्या? का निर्दयीपणे इथे कित्येक वर्ष शांती आणि सुखाने वसणाऱ्या, गुण्यागोविंदाने राहणाऱ्या लोकांच्या कत्तली केल्या, बायका बाटवल्या आणि धर्मांतर करवलेत? प्रश्न अनेक आहेत, त्यातली काही उत्तरंही आपल्याला ठाऊक आहेत. बाबरने आणि मुस्लिम शासकांनी जे केलं ते खूपच निर्दयी आणि क्रूर होतं. धर्माच्या नावाखाली इतर धर्मियांना त्रास देणं, त्यांच्या श्रद्धेच्या स्थानाला हात घालणं चूकच. बाबरने राम मंदिर तोडून देवळ्यातल्या रामाला मिटवण्याचा प्रयत्न केला,
पण भारतीयांच्या मनमंदिरात वसणारा राम आजीच्या गोष्टीतून, आईच्या ओबीतून, वडिलांच्या श्रद्धेतून, भाविकांच्या आस्थेतून, अभंग, चौपाई, दोहा आणि श्लोकातून शेकडो वर्ष प्रवास करतच राहिला. तो नव्या पिढीपर्यंत आदर्श म्हणून पोहोचतच राहिला. रामचरित्र इतकं पवित्र आहे की ते कित्येक पिढ्यांना आपल्या प्रकाशाने वाट दाखवत राहिलं. मन मंदिरात वसणारा राम बाबरलाच काय, कोणालाही मिटवता आला नाही आणि येणारही नाही. इस्लामिक सत्ता असेपर्यंत बिनदिक्कत बाबरी मस्जिद राम मंदिराच्या उरावर उभी होती. हिंदू खाली मान घालून शांत राहिला, आपल्या धर्माची देवाची विटंबना सहन करत राहिला. अधेमध्ये काहींनी तिथे मंदिर उभारण्याचे प्रयत्न केले, पण ते प्रयत्न पुरेसे नव्हते. खूप वर्ष लोटलेत, पण राम मंदिराची स्मृती भारतीय समाज मनावर कायम राहिली. अशीच आणखी काही वर्ष निघून गेली. मुघल सत्ता अस्ताला जाऊन ब्रिटिश सत्ता भारतात आली आणि इथून राम मंदिराच्या नव्या अध्यायाला सुरुवात झाली. हिंदू बाबरी मस्जिदवर राम मंदिर असण्याचा दावा करत, या दाव्यात किती तथ्य आहे हे पाहण्यासाठी 1813-14 दरम्यान फैजाबादच्या फ्रान्सिस बुच्चन या ब्रिटिश अधिकाऱ्याने एक अभ्यासपूर्ण रिपोर्ट तयार केला, ज्यात त्याला मस्जिदीत हिंदू कलाकुसर केलेले खांब सापडले. त्याने आपल्या रिपोर्टमध्ये बाबरी मस्जिदीत हिंदू मंदिरात असणाऱ्या कलाकृती असण्याच्या दाव्याला दुजोरा दिला. या रिपोर्टनंतर बाबरी मस्जिद जागेवर राम मंदिर असण्यावर हिंदू ठाम झाले आणि त्यांनी लढा सुरू केला. हिंदू त्या जागेवर राम मंदिर असण्यावर ठाम होते आणि मुस्लिम मस्जिद सोडायला तयार नव्हते आणि यातून 1853 पहिली हिंदू मुस्लिम दंगल उसळली. काही काळाने ही दंगल क्षमली आणि हिंदू आणि मुस्लिम एकाच ठिकाणी पूजा आणि नमाज पढू लागले. तुम्हाला आता प्रश्न पडला असेल ना की हे कसं शक्य आहे, हिंदू नेमके कुठे पूजा करत आणि मुस्लिम नेमकं कुठे नमाज पढत? ह्याचं उत्तर मिळवण्यासाठी आपल्याला थोडंसं पुन्हा मागे जावं लागेल. सन 1717 जयपूरचे राजा जयसिंग द्वितीय ह्यांनी बाबरी मस्जिद उभी राहिल्याच्या 190 वर्षानंतर बाबरी मस्जिदवर आक्रमण केलं आणि तिथली जमीन जिंकण्याचा प्रयत्न केला. कारण एकच, पुन्हा राम मंदिर उभं राहावं. पण त्यांच्या प्रयत्नांना यश मिळालं नाही. शेवटी त्यांनी मस्जिदीजवळ एक चबुतरा बांधला आणि त्याला राम चबुतरा असं नाव दिलं. 1855 हिंदू तिथेच राम पूजा करत आणि आतल्या बाजूला मुस्लिम भाविक नमाज पढत. पण हिंदू मुस्लिम दंगल होऊ नये आणि नवे वाद उद्भवू नये म्हणून ब्रिटिश सरकारने 1859 दोन्ही जागांच्या मध्ये तारेचं कुंपण टाकलं. ब्रिटिश सरकार आल्यामुळे त्यांची न्यायव्यवस्था भारतात लागू झाली आणि हिंदूंनी राम मंदिर लढा कोर्टात घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. मित्रांनो, न्यायालयीन लढाई कशी आणि कोणी सुरू केली, त्यात कोणकोणती वळणं आलीत आणि पुढे काय झालं, शेवटी राम मंदिर उभारायला किती संघर्ष करावा लागला, पुढे काय झालं हे मी तुम्हाला पुढच्या एपिसोडमध्ये सांगेन. तोपर्यंत हा एपिसोड जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. जय सीताराम. श्रीकृष्णार्पणमस्तू.